नमस्कार, मी ऋषिकेश हिरास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. एक ब्रेकिंग न्यूज येत आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या. पुसद उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेने जिल्हाभर खळबळ. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असल्याने भरती असलेल्या एका रुग्णाने कोरोना वार्डमधील शौचालयाच्या दाराला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने पुसदसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महागाव तालुक्यातील गुंज येथील रहिवासी बळीराम मोतीराम राठोड हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यास पुसद येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये 28 मे रोजी भरती करण्यात आले होते. मात्र खाजगी दवाखान्यातील खर्च परवडत नसल्याने रुग्णाचे नातेवाईक यांनी बळीराम राठोड यास उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे 30 मे रोजी भरती केले होते. उपचारानंतर तब्येतीत सुधारणासुद्धा झाली होती. त्यानुसार त्यास 1-2 दिवसामध्ये सुट्टी होणार होती अशी खात्रीशीर माहिती आहे. मात्र दरम्यान 3 जूनच्या रात्री 12:30 ते 1 दरम्यान बळीराम राठोड यांनी शौचालयाच्या दाराला शेल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना डॉक्टरांच्या राऊट दरम्यान उघडकीस आली. शहर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. बळीराम मोतीराम राठोड यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुले, मुलगी असा परिवार आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून अनुचित घटना होण्याच्या दृष्टीने शासकीय रुग्णालयात पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांची घटनास्थळी आकस्मिक भेट होण्याची शक्यता आहे. उपजिल्हा रुग्णालयामध्ये असा प्रकार होणे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेची चौकशी होणे अत्यंत गरजेचे असून याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. अफजल खान, सुरेश चिरडे यांच्यासह मी ऋषिकेश हिरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.